नमस्कार, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या एका नवीन रेसिपी मध्ये। तर आज आपण पाहणार आहोत कुरकुरीत अशी आलू टिक्की कशी बनवायची। तर त्याच्यासाठी काय काय साहित्य घेतलंय ते पाहूया। इथं मी एक चमचा काश्मीरी लाल तिखट घेतलेले, चवीनुसार मीठ, एक चमचा गरम मसाला, एक चमचा चाट मसाला। चाट मसाल्यामुळे आपली आलू टिक्की छान अशी चटपटीत होते। आणि इथं मी 8 छोट्या आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि त्यांच्या साली पण काढून घेतलेले आहेत। सर्वप्रथम आपण या उकडलेल्या बटाट्यांना स्मॅश करून घेणार आहोत। हे बटाटे मी कुकरमध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून 3 शिट्ट्या घेतलेल्या होत्या। 3 शिट्ट्यांमध्ये पाहू शकता तुम्ही बटाटे किती छान असे उकडलेले आहेत। व्यवस्थित एकदम सिंपली असे स्मॅश होत आहेत। अशा प्रकारे बटाटे व्यवस्थित असे स्मॅश करून घ्यायचे। हे स्मॅश केलेले बटाटे मी एका काचेच्या बाउल मध्ये काढून घेणार आहे। आता आपण या स्मॅश केलेल्या बटाट्यांमध्ये मसाले टाकून घेऊयात। एक चमचा लाल तिखट, एक चमचा गरम मसाला, एक चमचा चाट मसाला। तुमच्याकडे जर चाट मसाला अवेलेबल नसेल तर तुम्ही आमचूर पावडर पण वापरू शकता, त्याने पण छान अशी चटपटीत चव येते। आणि चवीनुसार मीठ। हे सर्व मिश्रण आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत, चांगलं असं एकजीव करून घेणार आहोत। अशा प्रकारे हे सर्व मिश्रण मी छान असं मळून याचा एक गोळा तयार करून घेतलेला आहे। आता हा गोळा आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊयात आणि आलू टिक्कीचे बॉल तयार करून घेऊयात। आता आपण आलू टिक्कीचे बॉल तयार करून घेऊयात। एक गोळा घ्यायचा असा आणि छान असा मळून घ्यायचा, जसा आपण पिठाचा गोळा तयार करतो अगदी तसाच हा पण गोळा तयार करून घ्यायचा आहे। पाहू शकता तुम्ही कोणत्याही बाजूने याला क्रॅक नाही राहिला पाहिजे। इथं मी कॉर्नफ्लोअर घेतलेले थोडस, ते कॉर्नफ्लोअर या प्लेट मध्ये टाकायचं आणि हा जो गोळा आहे तो त्याच्यामध्ये थोडासा असा डिप करून घ्यायचा। पीठ व्यवस्थित असं लावून घ्यायचं गोळ्याला। कॉर्नफ्लोअरच्या पिठामुळे काय होतं, आलू टिक्कीला छान असा कुरकुरीतपणा आणि क्रिस्पीपणा येतो। जर तुमच्याकडे कॉर्नफ्लोअर अवेलेबल नसेल तर तुम्ही तांदळाच्या पिठाचा सुद्धा वापर करू शकता। तांदळाच्या पिठाने सुद्धा छान असा कुरकुरीतपणा येतो त्याला। आणि पीठ लावून झालं की हे थोडस असं सेंटरने आणि कडांनी दाबून घ्यायचं, जेणेकरून त्याला टिक्कीचा आकार येईल। कडा पण परत थोड्याशा अशा दाबून घ्यायच्या, म्हणजे छान असा गोलाकार यायला पाहिजे टिक्कीला। पाहू शकता तुम्ही आलू टिक्कीला किती छान असा आकार आलेला आहे। अशाच प्रकारे आपण सर्व गोळे तयार करून घेणार आहोत। अशा प्रकारे मी सर्व कच्चे आलू टिक्के बनवून घेतलेली आहे। व्यवस्थित त्याला राऊंड असा शेप दिलेला आहे आणि आलू टिक्केला खालून आणि वरून दोन्ही पण बाजूंनी कॉर्नफ्लोअर लावून घेतलेला आहे। आता आपण या आलू टिक्केंना शॅलो फ्राय करणार आहोत। आलू टिक्कीला शॅलो फ्राय करण्यासाठी मी इथे एक नॉनस्टिकचा पॅन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये 2 पळी भरून तेल ओतलेलं आहे। आलू टिक्कीला शॅलो फ्राय करताना शक्यतो नॉनस्टिक पॅनच वापरावा, कारण जर नॉनस्टिक पॅन नसेल तर आलू टिक्की खालून पॅनला चिटकण्याची शक्यता असते। गॅसची फ्लेम आपण मिडियम सेटिंग वरती ठेवलेली आहे। तेल छान तापलं की आपण आलू टिक्की याच्यामध्ये शॅलो फ्राय करण्यासाठी सोडणार आहोत। थोडं थोडं जे पॅन मधलं तेल आहे गरम झालेलं ते आपण आलू टिक्कीच्या वरून पण सोडणार आहोत। आपण ही आलू टिक्की मीडियम फ्लेम वरतीच 1.5 ते 2 मिनिटांसाठी शॅलो फ्राय करून घेणार आहोत। 2 मिनिटं झालेली आहेत। आलू टिक्की आपण एका बाजूने छान अशी शॅलो फ्राय करून घेतलेली आहे। आता आपण या सर्व आलू टिक्कींना पलटी मारणार आहोत एक एक करून।
सावकाश पलटी मारायची। पाहू शकता तुम्ही कलर कसा चेंज झालेला आहे। नॉनस्टिकचा पॅन वापरल्यामुळे तुम्ही पलटी मारताना पाहिलंच असेल की आलू टिक्की अजिबात खाली पॅनला चिकटलेली नव्हती, म्हणून आलू टिक्की करताना शक्यतो नॉनस्टिकचाच पॅन वापरावा। हे जे व्हाईटेस टेक्स्चर जे तुम्हाला दिसतंय हे आपण जे कॉर्नफ्लोअर लावून घेतलं होतं आलू टिक्कीला हे त्याच्यामुळे आलेलं आहे। आता पलटी मारल्यानंतर या दुसऱ्या पण बाजूने आपण साधारणतः 2 मिनिटांसाठी आलू टिक्की शॅलो फ्राय करून घेणार आहोत। 2 मिनिट झालेले आहे, आपण दुसऱ्या पण बाजूने आलू टिक्की छान अशी शॅलो फ्राय केलेली आहे, पलटी मारून पाहूयात। पाहू शकता कसं छान असं टेक्स्चर आलेलं आहे याला। गॅस बंद करायचा आणि ही तयार झालेली आलू टिक्की आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। पाहू शकता किती छान असं क्रिस्पी टेक्स्चर आलेलं आहे याला। मी काट्याच्या चमच्याने तुम्हाला दाखवतो किती छान असं क्रिस्पी झालेलं आहे ते। त्याच्या कडा पण किती छान असं क्रिस्पी झालेले आहेत बघा। तर अशा प्रकारे आपली कुरकुरीत अशी आलू टिक्की अगदी घरच्या घरी तयार झालेली आहे आणि टेक्स्चर पण किती छान आलेलं आहे तुम्ही पाहू शकता। आपल्या कुरकुरीत अशा आलू टिक्की बरोबर तोंडी लावण्यासाठी मी इथं टोमॅटो केचप घेतलेला आहे। तर ही आलू टिक्की लहान मुलं पण खूप आवडीने खातात, फक्त जे आपण तिखटचं प्रमाण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे ते थोडंसं तुम्ही कमी करू शकता त्यावेळी। अगदी अल्प अशा साहित्यामध्ये आपण ही तयार केलेली आहे। तर तुम्हाला जर नाश्त्यासाठी वेगळा असा आयटम एखादा बनवायचा असेल तर ही डिश खूप चांगली आहे। तर तुम्ही पण तुमच्या घरी ही कुरकुरीत अशी आलू टिक्की नक्की ट्राय करा आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा कशी झाली ती। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की याला लाईक करा, शेअरसुद्धा करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। थँक्यू।